नमस्कार, मी वर्षा। शालिनी प्लसच्या बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर। सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठ्या बँकांचे होणार विलीनीकरण, अरुण जेटली यांची घोषणा। सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता द्या, काँग्रेसच्या 15 आमदारांची राज्यपालांकडे मागणी। फडणवीस सरकारच्या 3rd मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित, 10 ऑक्टोबरला विस्तार होण्याची शक्यता। नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे थैमान, 24 तासात तिघे मृत्युमुखी। आणि मृत्युंजयचे लेखक शिवाजीराव सावंत स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित। आता पाहूयात सविस्तर वृत्त। सार्वजनिक क्षेत्रातील 3 सर्वात मोठ्या बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे। ही बँक व्यवहार करण्यासाठी 1 एप्रिल पासून सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलंय। बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलीनीकरणातून सर्वात मोठी असून तिचा 3रा क्रमांक असणार आहे। या तिन्ही बँका एकत्र केल्यामुळे याची क्षमता वाढणार असून ग्राहकांना आकर्षक स्कीम देखील दिल्या जाणार आहेत। सरकारने सोमवारी 3 सरकारी बँका, बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा केली आहे। या तिन्ही बँका एकत्र केल्यावर 14.82 लाख करोड रुपये एकत्र येणार आहे। केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही घोषणा केली आहे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई। सध्या सरकार अस्तित्वात असूनही नसल्यासारखे आहे, त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी, त्यासाठी 1 दिवसाचे अधिवेशन बोलवा, आम्ही त्यात बहुमत सिद्ध करून दाखवू, अशी भूमिका काँग्रेसच्या 15 आमदारांनी घेतली आहे। सरकार अस्थिर असून प्रशासन ठप्प झाले असल्याने भाजपने विधानसभा विसर्जित करण्याचा किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केल्यास तो मान्य करू नये। भाजपला सरकार चालवता येत नसेल तर सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्या, आम्ही सभागृहात बहुमत सिद्ध करून दाखवू, असे काँग्रेसच्या वतीने राज्यपालांना सांगण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। महामंडळ वाटपानंतर आता राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रंगू लागली आहे। घटस्थापनेच्या दिवशी फडणवीस सरकारच्या 3रा मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे। येत्या 10 ऑक्टोबरला हे मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। सध्या भाजप शिवसेना मधील मंत्री वाटपानुसार आणि दिवंगत नेते पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे भाजपच्या 4 मंत्रिपदांच्या जागा रिक्त आहेत, तर शिवसेनेचा 12 मंत्र्यांचा कोटा आधीच पूर्ण झाला आहे। तेव्हा भाजप त्यांच्या कोट्यातील 4 जागा भरणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर विस्तारावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे। एकनाथ खडसे यांचं कमबॅक अजूनही गुलदस्त्यातच आहे। आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री विद्या ठाकूर, प्रवीण पोटे यांचं स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे, तर कृषी मंत्री पद हे चंद्रकांत पाटील यांच्याकडेच राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे। जिल्ह्यात गेल्या 24 तासात स्वाईन फ्लू सदृश आजाराने 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत 23 जणांचा बळी गेला आहे। शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम सुरू असताना या गणेशोत्सवावर स्वाईन फ्लू सह साथीच्या आजारांचे सावट आले आहे। हवामानात झालेल्या बदलांमुळे गेल्या काही दिवसांपासून स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे। जुलै महिन्यापासून हा आजार अधिक बळावला आहे। गेल्या 1.5-2 महिन्यात जिल्ह्यात स्वाईन फ्लू सदृश आजाराने 20 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 100 अधिक रुग्णांना लागण झाली आहे। सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या 18 तर जिल्ह्यातील इतर रुग्णालयांमध्ये 35 रुग्णांवर उपचार चालू आहेत। FDA निर्बंध हटवण्यात आल्याने मेडिकल स्टोअर्समध्ये औषध साठा उपलब्ध झाला असून जिल्हा रुग्णालयात 40,000 अधिक टॉमी फ्ल्यूच्या गोळ्या उपलब्ध झाल्या आहेत। ग्रामीण रुग्णालयातही या गोळ्यांचा पुरवठा केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक।
प्रसिद्ध लेखक शिवाजीराव सावंत यांनी मराठी साहित्यात उत्तुंग भरारी घेतली आहे. मृत्युंजय या कादंबरीशिवाय ग्रंथालयाची संकल्पना पूर्णच होऊ शकत नाही, असे मत लेखक राजेंद्र खरे यांनी पुण्यात व्यक्त केलंय. पुण्यात मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने 2018 मृत्युंजय कार शिवाजीराव सावंत स्मृती साहित्य पुरस्कार MKCLचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह रोख रक्कम देऊन करण्यात आला. समाजकार्यासाठी रेणुताई गावस्कर यांना गौरवण्यात आले, तर लेखक शिवाजीराव सावंत यांचे कार्य हे अलौकिक आहे, अशा व्यक्तीचा सहवास मला मिळाला हे माझे भाग्य. मराठी साहित्यामध्ये मृत्युंजय या कादंबरीने समाजाला जागे केले. समाजातील जी दरी निर्माण झाली होती ती या कादंबरीने भरून काढली आहे, असे यावेळी ते म्हणाले. इसवीसनपूर्व 1301 या वर्षी महाभारतीय युद्ध झालं, जास्त सांगतील पण आजपर्यंत जे काही आकडा आलेला आहे की 1301 इसवीसनपूर्व आजपासून 5000 वर्षांपूर्वी त्यावेळेस दोन शत्रू अर्जुन आणि कर्ण एकमेकांविरुद्ध उभे होते, उभे ठाकले होते. द्वापर युग होत, आता कलियुग चांगलं का द्वापर हे आपण ठरवा, पण कलियुगात आलो आणि आज मृत्युंजय एका धनंजयाचा सन्मान करतो ही एक फार मोठी गोष्ट मला वाटते. धनंजयचा सन्मान करायला मृत्युंजय येतो हेच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, आणि शिवाजीराव जे आमचे आदर्श आहेत त्यांच्या नावाने आपला सन्मान होणं ही माझ्या आयुष्यातली फार मोठी गोष्ट आहे. मी एक पुस्तक पुन्हा पुन्हा लिहून 3-4 वर्ष एक पुस्तक लिहित असतो, म्हणून मी गेली 25 वर्ष लिहितो पण माझी फक्त 10 पुस्तकं प्रकाशित आहेत. तर त्यामुळे हा जर का भाग घेतला तर आपल्याकडे वाचक फार सुज्ञ असतो. मला असं वाटतं की समीक्षकांपेक्षा वाचक जास्त सुज्ञ असतो, कारण त्याला कळतं कोणतं पुस्तक उचलायचं, कोणतं भेट द्यायचं, कोणतं उचल त्याची पालखी काढायची. आपण विचार करा, मृत्युंजयची तुम्हाला कुठेही जाहिरात मिळणार नाही. मृत्युंजय विषयी समीक्षकांनी तर मला माहित नाही किती, पण कदाचित पाठही फिरवली असेल, पण मृत्युंजय शिवाय लायब्ररी उभीच राहू शकत नाही. त्या लेखनाचं जे बळ आहे हा माझ्यासाठी आदर्श कित्येक वर्ष होता की मी जे काही काम करेन हे प्रसिद्धीच्या मागे लागणार. अशासाठी वाटते की साहित्य आणि ह्याच्या काही समाजाचा ऋणानुबंध ह्याला काही कार्य म्हणायला माझं मन घेत नाही, सेवा म्हणायला घेत नाही. मला असं नक्की वाटतं एक माणूस म्हणून आपल्याला जे वाटतं ना आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल जी अस्वस्थता वाटते, याशिवाय आपण ह्याच्यात काहीतरी बदल जोपर्यंत होत नाही तर आपण जगू शकत नाही असं आपल्याला वाटतं, त्याचा हा एक आविष्कार आहे. ही सेवा नाही, हे कार्य नाही, ही एक अनुभूती आहे. मला हे करावं असं वाटतं किंवा मी असं म्हणते की हे केल्याशिवाय मी राहूच शकणार नाही असा तो आविष्कार. आम्ही आतमध्ये बसलो तर साहित्याबद्दल मृत्युंजयकरांबद्दल मला असं सांगावं असं वाटतं की त्यांनी आम्हाला कर्णाबद्दल हे सांगितलं ना की दातृत्वाचं शेवटचं टोक जे जे तुझ्याजवळ आहे, मृत्यूशय्येवर असलेला कर्ण म्हणतो की माझ्याकडे एक याचक आलेला आहे, पुत्राला म्हणतो की माझे सोन्याचे दात देऊन टाकणार, ते पाडणं माझे सोन्याचे दात. मृत्यूच्या क्षणी इतकं पराकोटीचं दातृत्व आपण जेव्हा हे वाचतो, मला आपल्याला हे अगदी नम्रपणे सांगावं असं वाटतं की कुठलंही समाजाचं काम हे उत्तम वाचक जास्त चांगलं करू शकते याची मात्र मला खात्री आहे. अगदी मृत्यूच्या क्षणी जो कर्ण असं म्हणतो की दे ना ते दात, मला मृत्यू कितीही वेदनामय आला तरी चालेल, जाता जाता दिलं हे पाहिजेच. शेवटी जीवनच कशाला मिळालं आहे, सर्वस्वाने सर्व शक्तीने देण्याची कुठलीही भावना नसताना मी ते देतो आहे, मी ते देतो आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे. PWDच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी माजवलेल्या लुटीची दखल शालिनी प्लस वारंवार घेतच आहे. जनतेचा आणि शासनाचा पैसा लुटून हे भ्रष्ट अधिकारी अजूनही मोकाटच फिरतायत. या गोष्टीचा तीव्र संताप जनतेतून व्यक्त होतोय. आता या भ्रष्ट कारभाराचा उलगडा तर होणारच आणि जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही करणारच. PWDच्या अधिकाऱ्यांचा गैरप्रकार वारंवार आम्ही उघडकीस आणत आहोत. आम जनतेने वारंवार तक्रार आणि निवेदनं देऊन देखील कार्यवाही होताना दिसत नाही,
आणि प्रशासन या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नाही हे बघून जनतेतून आणि सामाजिक कार्यकर्त्यातून मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होत आहे. प्रचंड प्रमाणात निधी खर्च करून देखील दिवसेंदिवस रस्त्याची दुरवस्था होत चालली आहे. अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असून याकडे PWDच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. केवळ सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा मोठा घोळ येथे सुरू आहे. निकृष्ट पद्धतीने बनवलेल्या रस्त्यावर आज हजारो अपघात होऊन निर्दोष लोक आपला जीव गमावतायत. हे सगळं केवळ या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळेच. शेवटी एवढे होऊनही यांचे वरिष्ठ कार्यवाही करत नाही. आलेल्या माहितीनुसार असं कळतंय की केवळ पदोन्नतीमध्ये कुठलाही अडथळा नको म्हणून कोणतीही कार्यवाही घेतली जात नाही. भ्रष्टाचार करा आणि पदोन्नती मिळवा असे स्वरूप या विभागाला सध्या प्राप्त झाले आहे. शेवटी आम्ही आपणास सांगू इच्छितो की शालिनी प्लस हे भ्रष्टाचार विरोधी आपली मोहीम चालूच ठेवणार आहे आणि भ्रष्ट कातडीच्या अशा अधिकाऱ्यांचा पर्दाफाश करून जनतेला न्याय देण्याचे काम आम्ही करत राहू. ब्युरो रिपोर्ट, सातारा. सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हारमध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर पाहायला मिळत आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या साठगाठीतून बोगस कामं झाल्याचा देखील अंदाज सामान्य जनतेकडून वर्तवण्यात येत आहे. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हारमध्ये अधिकारी आणि ठेकेदारांची साठगाठ पाहायला मिळत आहे. सुशिक्षित बेरोजगार हे प्रत्यक्ष कामं न करता फक्त टक्केवारीतच समाधान मानताना दिसून येत आहेत. यामध्ये सर्व व्यवहार हे ठेकेदारच करतात. विशेष म्हणजे सुशिक्षित बेरोजगार हे सार्वजनिक बांधकाम विभागात कधीच येत नसतानाही त्यांच्या सर्व कागदपत्रांवर सह्या या ठेकेदारच करत असल्याचं समजतंय. शासनाने सुशिक्षित बेरोजगारांना 15 लाखांपर्यंतचे काम वाटप करताना ते विना निविदा पद्धतीने करावे असा निर्णय 2007 साली घेतला होता. मात्र त्यामुळे भ्रष्टाचारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आणि असंख्य तक्रारी आल्याने शासनाने 2013 या नियमांमध्ये फेरबदल केला होता. सामान्य प्रशासन विभागाच्या 19 जानेवारी 2013 शासकीय निर्णयानुसार शासनाच्या सर्व 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या कामाचे वाटप करताना ई निविदा कार्यप्रणाली अवलंब करावा असे स्पष्ट केले होते. या पद्धतीने दिनांक 25 मार्च 2013 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने याच नियमांची अंमलबजावणी बंधनकारक केली होती. तरीही 2014 आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या कामाचे वाटप हे या नियमांना डावलून गैरमार्गाने झाल्याचे समोर येत आहे. या सुशिक्षित बेरोजगारांच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी जनसामान्यातून होत आहे. सुशिक्षित बेरोजगाराच्या नावावर कामे घेऊन ठेकेदार आणि अधिकारी परस्पर साठीगाठीत कामं न करतात बिले लाटत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. यामध्ये सखोल चौकशी होऊन दोषी अधिकारी आणि ठेकेदारांवर योग्य कारवाई करण्यात यावी अशा मागणीने आता जोर धरला आहे. ब्युरो रिपोर्ट, जव्हार. चिखलीमध्ये गौरी पूजनातून शिक्षण आणि संस्कृती रक्षणाचा संदेश देणारी विविध ठिकाणांची सजावटीची झलक पाहायला मिळाली. गोडधोड पदार्थांची आरास, आकर्षक मखर, चमकदार रोषणाई अशा अनेक प्रकारे महालक्ष्मी पूजनाचा उत्सव पार पडला. माहेरवासींनी गौराईच्या आगमनानिमित्त सर्वदूर विविध पद्धतीने गौरी गणपतीचे स्वागत प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात केले जाते. चिखली शहरातही आनंद आणि उत्साहात गौराईचे स्वागत आणि आदरातिथ्य करण्याची पूर्वापार परंपरा आहे. शहरातील अनेकांच्या घरी यानिमित्त आकर्षक आणि देखणी सजावट केली जाते. यंदाच्या वर्षी जुनागाव परिसरातील अतुल भराड यांच्याकडील शिक्षण आणि संस्कृती रक्षणाचा सामाजिक संदेश देणारी सजावट शहरवासियांसाठी आकर्षणाचा विषय ठरताना दिसून आली. त्यांनी घरच्या सजावटीत महालक्ष्मीला जिजाऊ आणि सावित्रीच्या रूपात दर्शविले आहे. त्यात तलवार धारण केलेल्या आईसाहेब जिजाऊ मावळ्यांना स्वराज्य आणि संस्कृती रक्षणाचे प्रशिक्षण देताना तर पाटील लेखणी घेऊन मुलींना शिक्षित करणाऱ्या सावित्री फुले यांचे रूप आणि धाडसीपणा प्रसारित होत आहे. मखरांमध्ये विविध धान्यांच्या राशी, फळ, फराळ, मातीची खेळणी आणि अन्य सजावट साहित्यांबरोबरच सामाजिक संदेश देणारी फलक या कल्पनेची भूमिका स्पष्ट करतात. सर्वप्रथम सर्वांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी सुद्धा काहीतरी वेगळं आणि विशेष दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पाहताय की इथे जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांना आम्ही महालक्ष्म्यांच्या भूमिकेत दर्शवलेलं आहे. जिजाऊ ज्यांनी संस्कृतीतून शुभा घडवला आणि सावित्री माता ज्यांनी शिक्षणातून मुलींना घडवले, पण आज त्याचे विपरीत परिणाम दिसत आहेत. जसं जिजाऊंनी शिवाजी महाराजांना
संस्कारातून काहीतरी चांगला उद्देश किंवा पुढच्या पिढीसाठी घडवण्यासाठी जे काही चांगले संस्कार दिलेत आज त्याचे विपरीत परिणाम होत आहेत हे तुम्हाला आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच शिक्षणाचा चांगल्या उद्देशाने सावित्रीबाई फुलेंनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्याचा आज अतिरेक होतो आहे. मुलींना चांगल्या कार्यासाठी त्यांनी बाहेर काढलं पण त्याचा दुरुपयोग मुली घेत आहेत हे आम्ही इथे तुम्हाला दाखवत आहोत. आपले सण साजरे करत असताना आपण आपल्या ज्या परंपरा आहेत ह्या जोपासतो त्याचप्रमाणे आपण इतिहासाचं सुद्धा भान ठेवलं पाहिजेत. आणि जे कर्तृत्वान माता जिजाबा माता आणि सावित्रीबाई ह्या यांनी आपल्याला चांगलं नेतृत्व दिलेलं आहे शिवाजी महाराजाच्या रूपानं आणि सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा वारसा दिलेला आहे. दोन्ही मातांच्या कर्तव्यातून या महाराष्ट्राचं नाव जगभर उज्ज्वल झालेलं आहे आणि आजच्या पिढीने सुद्धा यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यासाठी हा सर्व खटटोप केलेला आहे. तरुण पिढीने सुद्धा यांचा शिक्षणाचं भान ठेवावं आणि चांगले वर्तन आपल्या जीवनामध्ये आणावे हाच आमचा इथे एक हेतू आहे. त्यासाठी चांगल्या इथे एक हे केलेलं आहे सर्व आणि सर्वांनी यामध्ये शिक्षण घ्यावं असाच आमचा इथे उद्देश आहे. शालिनी प्लस साठी योगेश शर्मा बुलढाणा. महाराष्ट्रातील ख्यातनाम लोकदैवत आणि कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवशंकर अवतारित जेजुरी या गडावर आद्य गणपतीची अनेक रूप शिल्पे दिसून येतात. जेजुरी गडाच्या पायथ्यापासूनच जागोजागी असलेली अनेक मंदिरे आणि त्यांचे प्रवेशद्वार तत्कालीन इतिहासापासूनच सजलेली आढळतात. श्री गणेशाचे प्रथम वंदन करूनच श्री खंडेरायाच्या दर्शनाला जाता येते. येथे गडाच्या मुख्य देऊळवाड्यात महत्वपूर्ण विविध आकाराच्या आणि ऐतिहासिक घराण्यांच्या साक्षी देत असलेल्या आकर्षक दीपमाळा दिसतात. श्री गणेशाची शिल्प तसेच कोरीव मूर्त्या या मांगल्याचे प्रतीक आणि शिवशंभू पुत्र असल्याने खूपच महत्वाचे मानले जाते. इतिहासातील सरदारांच्या काळात खंडोबाला पुत्रप्राप्तीसाठी नवस केला जात असे. वंशाला दिवा मिळू दे, मी तुझ्या मंदिर प्रांगणात दीपमाळा उभी करेल असा नवस त्यावेळी केला जात होता आणि नवस पूर्तता म्हणून दीपमाला प्रथम गणेश शिल्प साकारून उभी केली जात असत आणि म्हणूनच या दीपमाळा आजही त्या गडावर उभारलेल्या बघण्यास मिळतात. याशिवाय जेजुरी गडावरील साक्षी विनायक ही खंडोबा पुराण निर्मितीत महत्वाची भूमिका पार पाडतं. सल्याचे पुरावे ग्रंथात मिळतात. पार्वतीने खंडोबा अवतारात ज्याला शंकराची भार्या होईल असे वचन दिले आणि पुढे ज्या बानुबाई म्हणून खंडोबाची दुसरी बायको झाली. परंतु पार्वती म्हाळसा अवतारात हे वचन विसरून गेली. याची साक्ष म्हणून खंडोबाने गणपतीला उभे केले. म्हणून जेजुरी गडावरील गणेशास साक्षी विनायक म्हणून संबोधले गेले आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. म्हणूनच प्रथम साक्षी गणेशाचे दर्शन घेऊनच श्री खंडेरायाचे दर्शन घेतले जाते. याशिवाय जेजुरी यात्रा पूर्ण होत नाही असे म्हटले जाते. या संदर्भात खंडोबा आणि मल्लासूर युद्धात मल्ल सेनापती उल्कामुख यास गणेशाने पराभूत केले. यानंतर गडावर गणपतीची स्थापना करण्यात आली. अशा अनेक घटनांचा साक्ष म्हणून गडावर सर्वत्र गणेश प्रतिमा शिल्प आढळतात. बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून जेजुरीचा खंडेराया प्रचलित असला तरी महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीमध्ये आराध्य दैवत हे श्री गणेशाला मानलं जातं. कुठल्याही कामाची सुरुवात कार्याची सुरुवात करताना पहिलं श्रीवंदन श्री गणेश वंदन आणि पूजन होतं आणि त्यानंतर मग पवित्र कामाची सुरुवात होते. या गडाला आणि पायरी मार्ग दीपमाळा वेशकमानींना अनेक राजे महाराजे सरदार दरकदार मराठीकालीन ऐतिहासिक घराण्यांचा इतिहास आहे. त्यांनी येथे अनेक विविध बांधकामे केलेली आहेत. या बांधकामाची सुरुवात करताना पहिली गणेशाची मूर्ती आपल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर पायरी मार्गावर अनेक ठिकाणी दिसते. खंडोबा गड कोट परिसर आणि पायरी मार्गावर सुमारे 14 ते 15 विविध गणेशांच्या मूर्ती येथे स्थापन केलेल्या दिसून येतात. शालिनी प्लस साठी विजयकुमार हरिश्चंद्रे पुरंदर. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अप्पा, ये चीटी खाना कैसा चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये आवाज दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मूछें क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते?
अप्पा अप्पा बोलो ना। आके बोलता हूँ पक्का। लो घर जा। अप्पा अप्पा ये पेड़ की। इधर सुबह शाम सवाल पे सवाल। अरे इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार। अप्पा अब तो मेरा पढ़ना पक्का। हाँ पक्का। अप्पा ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना। सांभर चाहिए तो। शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का। वर्ध्या मधील वायगाव येथे भोंदूगिरी करून लाखोंची माया गोळा करणाऱ्या शंकर बाबाचा अन्नीसच्या कार्यकर्त्यांनी भंडाफोड केला आहे। शंकर वरघणे असे या भोंदू बाबाचे नाव आहे। समुद्रपूर तालुक्यातील वायगाव येथे करणी उतरवण्यासाठी 10,000 मागणी करून पैसे न दिल्यास दैवी शक्तीने मूठ मारून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या अट्टल भोंदू बाबाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि गावातील युवकांनी पुढाकार घेत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अटक केली आहे। शंकर वरघणे उर्फ शंकर बाबा असे भोंदू बाबाचे नाव आहे। शंकर वरघणे वरोरा तालुक्यातील लाडकी येथील रहिवाशी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। गावातील एका रुग्णाकडून उपचार करण्यासाठी पैशांची मागणी केली आणि जादूटोणा करण्याची धमकी दिली। शेवटी बाबाला कंटाळून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे त्यांनी तक्रार दिली। समितीचे तालुका संघटक प्रफुल्ल कुडे आणि युवा तालुका संघटक संजित ढोके यांनी बाबांची सत्यता पडताळणी केली। बाबांच्या भोंदूगिरीची चित्रफिती बनवण्यात आली। त्यानंतर अखिल भारतीय अन्नीसचे जिल्हा संघटक पंकज वंजारे आकाश जयस्वाल यांच्या मदतीने पीडित व्यक्तीने पोलिसात तक्रार केली। ठाणेदार प्रवीण मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पराडकर उपनिरीक्षक माधुरी गायकवाड यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने भोंदू बाबाला महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा अधिनियम 2013 या कायद्यांतर्गत अटक करण्यात आली। घटनास्थळावरून बाबाचे पूजेचे साहित्य कोरे प्रिस्क्रिप्शन पेपर रोख रक्कम बँकेचे पासबुक आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे। दिनांक 17 सप्टेंबर 2018 रोजी पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे तक्रारदार नामे गंगाधरराव कळमकर हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी तक्रार दिली की मागील काही महिन्यापासून त्यांना ताप येऊन त्यांची प्रकृती बरोबर राहत नसल्याने त्यांनी बहुतेक डॉक्टर यांच्याकडे उपचार केले परंतु प्रकृतीत फरक पडत नसल्याने त्यांना वायगाव हदे येथील शंकर बाबा वरघणे हे उपचार करतात अशी माहिती मिळाल्याने ते उपचाराकरता त्यांच्याकडे गेले। त्यावेळी शंकर बाबा उर्फ शंकर वरघणे यांनी नाडी तपासून त्यांना तुमच्यावर कोणीतरी करणी केली आहे आणि करणीचा उतारा करण्याकरता तुम्हाला 10,000 रुपये द्यावे लागतील असे सांगितले परंतु त्यावेळी सदर तक्रारदार यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी ते परत गेले। काही दिवसानंतर त्यांच्याकडून पैशाची जुळवाजुळव न झाल्याने त्यांनी परत शंकर बाबा यांच्याकडे जाऊन तुम्ही करणी काढून द्या अशी विनवणी केली। त्यावेळी शंकर बाबा यांनी त्यांना माझ्यात दैवी शक्ती असून तू मी तुझ्यावरील उतारा काढण्याकरिता देवांना बोलवलेला आहे आणि तू जर मला पैसे दिले नाही तर मी तुझ्यावर करणी करून तुला मारून टाकेल अशी धमकी दिली। याच्याकडे जे जे व्यक्ती यायचे त्यांना दारूची मागणी करायचा, एका कागदावर सगळ्या साहित्याची तो लिस्ट लिहून द्यायचा, त्या लिस्टमध्ये दारूचा उल्लेख आहे अशा काही चिठ्ठ्या पोलिसांच्याही हाताशी लागलेल्या आहेत आणि एकंदरीत याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही पोलिसांना करतो आहे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडनं की याची सखोल चौकशी व्हावी आणि सोबतच स्थानिक नागरिकांचं आणि काही ज्यांच्याकडे हा गेला होता किंवा जे लोक याच्याकडे आले आणि काही प्रॉब्लेम क्रिएट झालेत त्यांच्याशी जेव्हा आम्ही पर्सनली जाऊन, कारण आम्ही 2.5 वर्षापासून या बाबाच्या मागे होतो, याचा तपास काढत होतो, प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवत होतो, तर त्यांनी आम्हाला अशा गोष्टी सांगितल्या की काही मांत्रिकसुद्धा हा बाहेरून आणायचा, जसं एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या स्पेशलिस्ट डॉक्टर बोलावल्या जात असतो त्या पद्धतीने हा दुसऱ्या ठिकाणून दुसऱ्या गावातून हा दुसरा मांत्रिक बोलवायचा आपल्याकडे। तर याच्यासोबत जेवढेही मांत्रिक जुळलेले आहेत त्यांची ते सगळी लिंकची पायामुळं खोदून काढावी पोलिसांनी अशी आम्ही मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडनं पोलिसांना केलेली आहे। समुद्रपूर पोलीस
पूर्ण सहकार्य करीत आहेत आणि सखोल चौकशी ते करतील अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे. त्याच्यावर तो औषधी देते लोकांना बांधणी विक्री करू का शेताच्या किंवा माणसाच्या किंवा बाईच्या असं काही करते का? नाही. असा काही प्रकार होतो का? नाही हो. नाही हो. त्याच्यावर औषध दिले का लोकांना? औषध वैद्यनाथचे दिले. वैद्यनाथची औषध दिली. बाकी घर बांधणे असा धागा दुरा धागा दुरा धागा दुरा दिला का? हा धागा दुरा देतो. लिंब लिंब देतो. हे सगळं खोटे का बाबा? समजा तुला काही विद्या आहे का तशी? नाही सर. नाही सर. लोकांना फसवलंस का तू? हो सर. आता मग किती लोकांना फसवलं? आता नाही सर. तरी अंदाजी 1000 लोक. किती पैसे घ्यायचे आपण पेशंटकडून? पेशंटकडून ते जे देईल ते घेतो सर. म्हणजे अशी मोठी मागणी करत नव्हते का? नाही सर. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. उस्मानाबाद शहरातील सिंडिकेट बँकेला खातेदारांनी लाखो रुपयांचा चुना लावल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी 25 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उस्मानाबाद शहरातील 25 खातेदारांनी बनावट दागिन्याला सोन्याचा मुलामा देऊन ते तारण ठेवत जवळपास 56,65,000 कर्ज घेतले होते. सिंडिकेट बँक ही राष्ट्रीयकृत बँक असल्यामुळे या बँकेची अंतर्गत पडताळणी इतर जिल्ह्यातील बँक शाखेच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येते. अशीच तपासणी 6 आणि 7 सप्टेंबर रोजी परभणी येथील बँक अधिकाऱ्यांनी उस्मानाबाद शाखेची केली असता 64 खातेदारांपैकी 24 खातेदारांच्या 27 खात्यातील सोने हे बनावट असल्याचे लक्षात आले. याबाबत बँकेने पुणे विभागीय कार्यालयाला सदरील घोटाळा प्रकरण कळवले होते. या घोटाळ्याबाबत काल रात्री सिंडिकेट बँकच्या अधिकाऱ्यांनी 24 खातेदार आणि सोने तपासणीस सराफ अशा 25 जणांविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शालिनी प्लस साठी अनंत साखरे, उस्मानाबाद. केळझर हे गाव टेकडीच्या कुशीत वसले आहे. वर्धा नागपूर महामार्गावर असलेल्या केळझरचा महाभारतात एक चक्र नगर म्हणून उल्लेख आहे. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी पासून ते अनंत चतुर्दशी पर्यंत येथे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी दिसून येते. वशिष्ठ पुराणानुसार या गावाचे नाव एक चक्रानगर होते. महाभारत, रामायण, वशिष्ठ पुराण आणि भोसलेकालीन इतिहासात या नगरीचा सिद्धिविनायकाचा उल्लेख आहे. श्री रामचंद्र प्रभूंचे गुरु वशिष्ठ ऋषी यांचे येथे वास्तव्य होते. त्या काळात ऋषींनी या गणपतीची स्थापना केल्याचे पुराणात स्पष्ट होते. याच काळात वर्धा नदीची निर्मिती केल्याचा उल्लेखही येथे आढळतो. पुराणाप्रमाणे या गणपतीचे नाव वरदविनायक होते, म्हणून या नदीला वरद नदी आणि जिल्ह्याचे नाव वर्धा असे पडले. हा काळ राम जन्मापूर्वीचा आहे. कालांतराने वर्धा नदीला आणि शहराला वर्धा असे नाव पडल्याचे जाणकारांचे मत आहे. वर्धेपासून 25 किलोमीटर अंतरावर आणि नागपूरपासून 50 किलोमीटर आज टेकडीच्या कुशीवर मध्ये विराजमान झालेला आहे. पुराणाप्रमाणे याच्या वशिष्ठ ऋषी इथे वास्तव्याला असताना त्यांनी पूजेकरता या मूर्तीची स्थापना केली आणि त्याच काळात त्यांनी वर्धा नदीचा देखील निर्मिती केली आणि रामजन्मानंतर श्री वशिष्ठ ऋषी इथून इथलं वास्तव्य त्यांनी सोडलं. महाभारताप्रमाणे या गावाचं एक चक्रनगरी म्हणून हे होतं वास्तव्य नाव, त्याचं पुराण एक चक्रनगरी असं होतं. जर पांडव वनवासात असताना इथे त्यांनी बकासूर नावाचा राक्षसाचा वध केला आहे हे देखील महाभारतात त्याचा उल्लेख आहे. भोसलेकालीन त्या गणेशाची मंदिर म्हणजे गणेश मूर्ती म्हणजे जागृत देवस्थान म्हणून धार्मिक भाविक लोक या ठिकाणी त्यांचा वापर करीत असतो आणि या ठिकाणी या सिद्धिविनायकाचे महत्त्व म्हणजे या ठिकाणी येणारा कोणताही प्रत्येक भाविक हा या गणेशासमोर बसून जर त्यांनी आपली मनोकामना व्यक्त केली तर ती त्याची मनोकामना पूर्ण होण्यामध्ये या सिद्धिविनायकाचं महत्त्व जास्त लोकांना वाटते. या गणेश मंदिरामध्ये या वरदविनायकाचेच नाव सिद्धिविनायक असे प्रसिद्ध झाले. वाकाटकानंतर हे गाव प्रवरसेन राजाचे मुख्यालय राहिले आहे.
राजे रघुजी भोसले कोल्हापूरवरून नागपूर येथे स्थलांतरित होण्यापूर्वी केळझर येथे मुक्कामाला होते अशी ही इतिहासात नोंद आहे. वर्षभरात येणाऱ्या संकष्ट चतुर्थी आणि अंगारक चतुर्थीला येथे भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. विदर्भातील अष्टविनायकांमध्ये या गणपतीला विशेष मान आहे. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत येथे जत्रेचे रूप प्राप्त होते. याची ख्याती या सिद्धिविनायक देवस्थानची ख्याती सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे. अष्टविनायकापैकी एक असून विशेष म्हणजे नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ओळख आहे. त्यात बरेचसे लोकांनी नवस केले पुत्ररत्न प्राप्तीसाठी याच्यासाठी ते त्यांना काही लोकांना यश आलेलं आहे. आणखी विशेष सांगायचं म्हणजे इथे तीन देवस्थान आहे. एक पीरबाबा टेकडी आहे, एक बौद्ध स्तूप आहे आणि एक सिद्धिविनायक देवस्थान. त्यामुळे या केळझरला बरंचसं महत्त्व प्राप्त झालं. हे मंदिर लय प्राचीन आहे. रामायणमध्ये याचा असा उल्लेख आहे, रामाचे गुरु होते वशिष्ठऋषी, त्यांनी या मूर्तीची आपले पूजासाठी स्थापना केलेली आहे. जेव्हा रामाचा जन्म झाला तेव्हा इथून सोडून ते अयोध्या परत गेले. त्याच्यानंतर महाभारतावर अशी नोंद आहे, जेव्हा पांडवाला वनवास झाला तेव्हा ते तिथे मुक्कामी आले आणि इथे बकासूर नावाचा एक राक्षस होता, भीमाने त्याने इथे मारला अशी महाभारतामध्ये नोंद आहे. आणि या मूर्तीची सिद्धिविनायकची पूजा केली. शालिनी प्लस साठी श्यामराम टेके, वर्धा. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्स वर. सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठ्या बँकांचे होणार विलीनीकरण, अरुण जेटली यांची घोषणा. सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता द्या, काँग्रेसच्या 15 आमदारांची राज्यपालांकडे मागणी. फडणवीस सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित, 10 ऑक्टोबरला विस्तार होण्याची शक्यता. नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे थैमान, 24 तासात तिघे मृत्युमुखी. आणि मृत्युंजयचे लेखक शिवाजीराव सावंत स्मृती साहित्य पुरस्काराने सन्मानित. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.